चला तर मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे डांगरामध्ये नवीन पद्धतीची अंडा भुर्जी बनवणार एक कच्ची बक्की। मित्रांनो, आपण आता याला कटिंग करून घेऊ एक साईडने पूर्ण गोल राऊंड शेपमध्ये। हे आपलं झाकण आहे, फेकायचं नाही, आपल्याला कामात येणार आहे। आता याच्यामधलं घर काढून घेणार आहे। बघू शकता मित्रांनो, डांगर मी कशा पद्धतीने साफ केलेला आहे, मधून पूर्णपणे घर काढलेलं आहे त्याचा। चूल आपली चांगल्या प्रकारे पेटलेली आहे। आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू। मित्रांनो, आपण आता याच्यात डांगर ठेवलेले आहे चुल्यामध्ये। आपण आता याच्यामध्ये ऑइल टाकून घेणार आहे। सहसा करून आपल्या काही ह्या रेसिपी बनत नाही, बाहेर देशातच बनतात। आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ही रेसिपी बनवून दाखवणार आहे मी। मित्रांनो, एक ट्रे अंडे घेतले, आपण एक ट्रे अंड्याची कच्ची पक्की भुर्जी बनवणार आहे। आपण आता सुरुवात करू। अंडे आपण आता चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। आपले अंडे पूर्ण प्रकारे मिक्स झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये मटेरियल टाकून घेऊ। चवीनुसार मीठ, हिरवी मिरची बारीक कापलेली आहे। तुम्ही इथं मोठ्या मिरची पण कापून वापरू करू शकता। मी इथं बारीक कापलेली मिरची घेतली। कांदा बारीक कापलेला, टमाटर घेतले इथे मी बारीक कापलेले 3 ते 4, गावठी कोथिंबीर। आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि हलक्या आचवर 10 ते 15 मिनिटं त्याला असंच बॉईल करून घेऊ कच्ची पक्की भुर्जी बनवण्यासाठी। चला तर मित्रांनो, आपण याच्यात आता सिक्रेट आमची जी रेसिपी आहे स्पेशलमध्ये नशिली पत्ती घेतलेली आहे मी। आपण याच्यामध्ये आपण नशिली पत्ती टाकणार आहोत। बघू शकता चांगली त्याला वाफ आलेली आहे। त्यात आपण आपली नशिली पत्ती टाकणार आहोत। अजून 5 ते 10 मिनिटं त्याला असंच आपण बॉईल करून घेऊ कमी आचो। मित्रांनो, आपली अंडा भुर्जी कच्ची पक्की रेडी झालेली आहे मस्त। त्याच्यामध्ये नशिली पत्ती पण एकदम सुंदर अशी फ्राय झालेली बघू शकता। आपण आता यांना काढून घेऊन सर्व करून घेऊ। मित्रांनो, खूप गरम झालेलं आहे डांगर, बापरे खूप गरम आहे, खूप चटका बसतोय। मित्रांनो, आपली डांगरामधली कच्ची पक्की अंडा भुर्जी रेडी झालेली आहे। आपण त्याला आता आहे ना नशिली पत्त्यांनी गार्निश करू।